हॅलो. आजचा जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे माझ्या रिसेंट काही फेवरेट किंवा खूप आवडीच्या वस्तू ज्या मी त्या बॉक्समध्ये घेतल्या आहेत आणि तुम्हाला आता मी वन बाय वन दाखवणार आहे की माझं रिसेंट फेवरेटमध्ये काय काय आहे. ज्या फक्त ग्रूमिंग किंवा मेकअप रिलेटेडच्या आहेत त्याच वस्तू मी या बॉक्समध्ये घेतलेल्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती आहे हे मॉइश्चरायझर आणि जे अविनोचं आहे आणि हे मला खूप आवडतं कारण ह्याला फ्रेग्रन्स नाही आहे. फ्रेग्रन्स फ्री मॉइश्चरायझर मला जास्त आवडतात कारण जेव्हा आपण ते चेहऱ्याला लावतो तेव्हा त्याचा वास मला इरिटेट करतो, तर शक्यतो मला फ्रेग्रन्स फ्री मॉइश्चरायझर आवडतात. तर ही एक हे एक मॉइश्चरायझर आहे जे खूप क्रीमी आणि मस्त मॉइश्चरायझर एकदम स्कीनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती आहे हे रोज वॉटर जे आहे अर्बन बोटॅनिक्सचं आणि याचा स्मेल खूप म्हणजे रोज वॉटर अगदी असं वाटतं की यात गुलाबाचाच अर्क आहे, तर ह्याचा असा स्मेल आहे आणि हे आहे माझं खूप फेवरेटवालं रोज वॉटर जे मी ऑलमोस्ट डेली वापरते. त्यानंतरच्या काही माझ्या फेवरेटमधल्या तीन लिपस्टिक आहेत ज्या मी लिपस्टिक जी आहे शुगर कॉस्मेटिक्सची आणि तिची शेड एकदम ऑरेंज किंवा पिंक अशी मिक्स शेड आहे आणि खूप पिगमेंटेड अशी ही लिपस्टिक आहे आणि हिचा शेड नंबर मी तुम्हाला सांगते कोरल डिलेमा समथिंग नावाने आहे. त्यानंतरची दुसरी माझी खूप आवडीची खूप वापर मी वापरत असलेली अशी ही मॅकची मॅरकेश 646 अशी ही शेड आहे जी मी ऑलमोस्ट सगळीकडेच वापरते आणि ही लावली तरी एकदम न्यूड शेड आहे त्यामुळे असं वाटत नाही की तुम्ही काय लावलं आहे विशेष. ही तुम्ही ॲज अ ब्लश म्हणून जरी लावली तरी नो मेकअप मेकअप लुक म्हणतो तसं परफेक्ट आहे ही शेड. त्यानंतरची आहे एक छोटी ही मॅटची मिनी 701 ऑल फायर्ड अप आणि ही पिंक शेड आहे, थोडी डार्क पिंक शेड आहे ही पण मी खूप वापरले, ही पण माझी खूप फेवरेट आहे. त्यानंतर आहे माझं फेवरेटवालं मेकअपमधलं हे आय शॅडो पॅलेट जे आहे मेकअप रिव्होल्युशन लंडनकडून आणि त्याच्यामध्ये असे हे असे खूप सारे शेड्स आहेत आणि ब्लश आणि ब्रॉन्झर म्हणून वापरू शकतो अशा शेड आहेत, हायलायटरच्या शेड्स आहेत आणि बाकी पण याच्यामध्ये आय मेकअपसाठी ऑलमोस्ट सगळ्या शेड्स आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लू पण आहे, पिंक पण आहे, ऑरेंज पण आहे, येलो पण आहे आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिमरी आणि मॅट अशा दोन्ही शेड आहेत, म्हणजे मॅट पिंक पण आहे आणि शिमरी पिंक पण आहे. तर ही अशी एक पॅलेट आहे जी फक्त कॅरी केली की तुम्हाला बाकी जास्ती काही कॅरी करायची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये कॉन्टोरिंग आणि हायलायटिंग सगळंच आहे ऑलमोस्ट आणि ब्लश जे सगळंच ह्या पॅलेटमध्ये कवर होतं. त्यानंतरचं मी आधी वापरायचे ते हे आहे मेबिलिनचं पॅलेट, त्याच्यामध्ये सगळ्या ब्लॅक आणि ब्राऊन आणि ग्रे शेड आहेत म्हणून ही एक अशी पॅलेट आहे जी सिम्पल किंवा सोबर मेकअपसाठी एकदम परफेक्ट अशी आहे. त्यानंतर आहेत हे माझे तीन ब्रश जे मिनिसोचे आहेत आणि खूप क्यूट आणि एकदम फ्लफी आहेत हे, तर हे पण मी माझ्या लिस्टमध्ये ॲड केले कारण मला हे खूप जास्ती आवडतात, त्यामुळे हे आहेत तीन मिनिसोचे ब्रश. आणि ह्यामध्ये अजून पण ब्रश होते जे मी हरवले इकडे तिकडे पण तीन आता सध्या माझ्याकडे आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर हे आहे एक सिवानाचं ब्लश जे ऑलमोस्ट संपलं आहे, तुटलं आहे आणि आता थोडंसं शिल्लक. मला नॅचरल लुक जास्त आवडतो त्यामुळे हे ब्लश मी खूप जास्त वापरलं होतं. ही शेड आहे HF 140 आणि ही एक
माझी खूप आवडीची अशी ब्लश आहे. त्यानंतरचे आहेत ते फ्रेग्रन्स, ज्याच्यामध्ये माझी पहिली ऑल टाईम फेवरेट हा बल्गारीचा ओमनिया क्रिस्टलाईन, जो मी दररोज वापरते आणि ह्याचा वास एकदम थोडा मस्की किंवा थोडासा सँडलवूड टाईप आहे. खूप डिसेंट परफ्यूम आहे हा, ओमनिया कॅटेगरीमधला सगळ्यात मस्त परफ्यूम आहे. आणि या परफ्यूमबरोबर मला हा एक बल्गारीचा रोजे गोल्डिया हा परफ्यूम मला कॉम्प्लिमेंटरी मिळाला होता जेव्हा मी हा ओमनिया नायकावरून घेतला होता. त्यावेळेला त्याची ऑफर चालू होती आणि हा हा रोजे गोल्डिया मला मिळाला होता. आणि हा पण खूप छान असा परफ्यूम आहे, जो संपला की मी दुसरा घेईन, पण सध्या हा खूप आहे, सफिशियंट आहे. आणि ह्याचे एक किंवा दोन पंप सफिशियंट होतात, जास्त मारायची गरज नसते कारण हे खूप लॉंग लास्टिंग असे परफ्यूम आहे. आणि त्यानंतरचा तिसरा परफ्यूम आहे हा निखिलचा आहे आणि त्याचं नाव डेझर्ट उद म्हणून आहे. आणि तो आम्ही स्टोअरमधनं घेतला होता, पण हा पण खूप लॉंग लास्टिंग आणि उद कॅटेगरीतले ज्यांना परफ्यूम आवडतात त्यांना हा परफ्यूम नक्की आवडेल, कारण मला तसे आवडतात. आणि त्याचा नेक्स्ट परफ्यूम हा पण निखिलचाच आहे आणि हा पण बल्गारीचा ॲक्वा ओर होमी नावाचा परफ्यूम आहे. आणि ह्याचा नंबर काही मेन्शन नाही आहे बॉक्सवर, पण हा पण खूप डिसेंट असा परफ्यूम आहे जो निखिलचा आहे पण मला खूप जास्ती आवडतो. या होत्या आजच्या माझ्या करंट फेवरेट वस्तू. तर आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच, आपण लवकरच भेटूया माझ्या नवीन व्हिडिओबरोबर. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.